नमस्कार, मी विनायक महामुनी स्थैर्यलाल मध्ये आपले स्वागत आहे. कोरोनाचा परिणाम उद्योगधंदे, शेती व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रावरही झालेला आहे. फलटण शहरातील शाळा, विद्यालये व महाविद्यालये आज बंद आहेत. मुदोजी हायस्कूल शेजारील विद्यार्थ्यांनी गजबजलेला परिसर, तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूलला ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ, तसेच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियमला गिरवी नाक्यावरून वाहणाऱ्या वाहनांचा आवाज आज ऐकू येत नाही. तर आपण जाणून घेऊयात या शाळांची थोडक्यात माहिती. फलटण शहराला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे हे सर्वांना माहितीच आहे, परंतु त्याचबरोबर शैक्षणिक परंपरा देखील तेवढीच मोठी आहे. फलटणचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मुदोजीराज नाईक निंबाळकर यांनी मुदोजी हायस्कूलची स्थापना इ.स. 1873 रोजी केली. त्यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचा विस्तार शेजारील खेड्यापाड्यात व मान तालुक्यात केला. त्यांच्या पश्चात श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी शेती शाळा व उद्यान विद्या महाविद्यालय सुरू केले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेज याची स्थापना केली. हे सर्व करीत असताना नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. फलटण मधील व परिसरातील विद्यार्थ्यांना टेक्निकल शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या साथीने स्वर्गीय नामदेवराव सूर्यवंशी बेडके यांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूलची स्थापना इ.स. 1959 रोजी केली. ही शाळा फलटण बस स्थानकापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यास जास्त धजली होत नसे. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांनी नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालय सुरू केले व तसेच फार्मसी कॉलेजची स्थापना केली. फलटण मधील महत्वाच्या ठिकाणी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा देखील त्यांनी शाखा विस्तार केला. माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांनी जय भवानी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तसेच तालुक्यात इतरत्र शाळा, महाविद्यालय, त्याचप्रमाणे राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले. याचप्रमाणे माजी खासदार स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून श्रीमती प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल व तालुक्यात इतरत्र माध्यमिक शाळा सुरू केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या या शाळांना व महाविद्यालयांना लागलेले कुलूप कधी उघडेल यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. स्थैर्य लाईव्ह फलटण, धन्यवाद.